नमस्कार, आपण पाहताय लोक संदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। आज सायंकाळी 4 वाजता महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा एका आमच्या मेंढपाळाच्या हस्ते घेतलाय, भगिनीच्या हस्ते घेतलेला आहे आणि तो लोकार्पण सोहळा आज कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही पार पाडणार। राज्यकर्त्यांनी पोलिसांचा इतका प्रचंड गैरवापर केलाय, त्या सगळ्या परिसरातले रस्ते थांबवलेत आणि सांगलीकडे येणाऱ्या मार्गावरती सुद्धा सगळ्या बाजूंनी पोलीस लावलेले आहेत, नाकेबंदी केलेली आहे। म्हणजे नागज फाट्यावरती पोलीस, शिरडोनमध्ये पोलीस, खरसिंग फाट्यावरती पोलीस, इकडे मिरजेत गुस्ताना पोलीस, बेवघाटवरती पोलीस, तासगावात पोलीस, कुमटा फाट्यावरती पोलीस, अशी सगळी परिस्थिती। इकडून इस्लामपूरकडनं येताना पण तीच परिस्थिती आहे आणि अंकली फाट्यावरून येताना सुद्धा तीच परिस्थिती आहे। तुम्ही किती जरी अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांततेच्या मार्गातून ह्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा आम्ही करणार। मला आपल्या माध्यमातून पोलिसांना हे सांगायचं आहे, प्रशासनाला हे सांगायचं आहे, जे तुम्ही 2 तारखेची पत्रिका काढल्या ती पत्रिका तुम्ही कायद्याला धरून काढलेलं आहे, प्रोटोकॉल धरून काढलेलं आहे, म्हणजे तुमची दादागिरी चालू आहे। एका बाजूला तुम्ही म्हणताय 2 तारखेला महानगरपालिकेचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये प्रोटोकॉल पाळत नाही आणि तुम्ही प्रोटोकॉल पाळत नाही, मग आम्ही कशासाठी पाळायचा? म्हणून आज इथं उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे।